नमस्कार, मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण वाळवणीच्या रेसिपीजमध्ये बघणार आहोत तांदळाचे कुरकुरीत पापड. हे पापड बनवायला खूपच सोपे आहेत, अगदी कोणीही सहज बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे. पाण्याचे योग्य प्रमाण घेतले तर पापड कुठेही न चुकता बनवता येतील. इथे सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही या प्रकारे कुरकुरीत असे तांदळाचे पापड बनवू शकताय. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाचे पापड बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 कप तांदूळ घेतले आहेत. वजनी म्हणाल तर हे 200 ग्रॅम तांदूळ आहेत. तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने कपने तांदूळ मोजून घ्या, म्हणजे नंतर त्याच वाटी किंवा कपने पाण्याचे प्रमाण घेता येईल. आता यानंतर हे तांदूळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यामुळे तांदळाला लागलेली धूळ किंवा पावडर निघून जाईल. हे पहा, या पद्धतीने मी 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत. तांदूळ धुवून झाल्यानंतर यात भरपूर पाणी घालून हे तांदूळ 2 ते 3 दिवस भिजत ठेवायचे आहेत. भिजत ठेवल्यानंतर दररोज सकाळी व रात्री यातील पाणी काढून त्यात नवीन पाणी घालून ठेवायचे आहे. या प्रकारे हा तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. असे तांदूळ भिजवून घेतल्यामुळे पापडाची चव खूपच वाढते. 2 दिवस झाले आहेत, आपण झाकण काढून पाहूया. आता यातील पाणी काढून तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, तांदळातील पाणी दररोज 2 वेळा बदलून घ्यायचे आहे, हे खूपच महत्त्वाचे आहे. आता हे तांदूळ वाटून घेऊया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात मी 1 कप पाणी घालत आहे. पाणी घालून हे तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. आपण ज्या कपने तांदूळ मोजून घेतले होते त्याच कपने पाणी घालायचे आहे. हे तांदूळ बारीक वाटून घेतल्यानंतर पण यात काही तांदळाचे कण असतील, त्यामुळे हे पीठ मी गाळून घेणार आहे. त्यासाठी एका भांड्यावर अशी पिठाची चाळण घेऊन त्यावर बारीक केलेले पीठ गाळून घेऊया. या पद्धतीने चमच्याने हलवून हे पीठ गाळून घ्यायचे आहे. हे पहा, असे पीठ तयार करून घ्यायचे आहे. यात तांदूळ बारीक वाटताना मी 1 कप पाणी घालून हे पीठ तयार केले आहे. आता हे तयार पीठ आपण ज्या भांड्यात पीठ शिजवून घेणार आहोत त्यात काढून घेऊया. यानंतर या पीठात पाणी घालायचे आहे. इथे मी या पीठात 7 कप पाणी घालत आहे. पातेले सुरुवातीला मी गॅसवर ठेवलेले नाही. ज्या वाटी किंवा कपने तुम्ही तांदूळ मोजून घ्याल त्याच वाटी किंवा कपने पाणी सुद्धा मोजून घ्यायचे आहे. यात मी 7 कप पाणी घातले आहे. त्याचबरोबर सुरुवातीला मी तांदूळ बारीक करताना 1 कप पाणी वापरले होते, म्हणजे यात एकूण 8 कप पाण्याचा वापर केला आहे. हे अगदी परफेक्ट व योग्य प्रमाण आहे. आता हे व्यवस्थित मिसळून या चवीनुसार मीठ घालूया. यानंतर हे पातेले गॅसवर ठेवायचे आहे. नेहमी पापडाचे पीठ शिजवताना जाडबुडाचे भांडे वापरावे. आता मीडियम फ्लेमवर सतत हलवत हे पीठ शिजवायचे आहे. पीठ सतत चमच्याने हलवत राहायचे. आपण पीठ जर व्यवस्थित हलवले नाही तर पिठात घुटळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे पापडाचे पीठ शिजवताना ही फार महत्त्वाची टीप आहे. आता सुरुवातीपासून 10 मिनिटे झाली आहेत. तुम्ही पाहू शकताय पीठ थोडंसं घट्ट होऊ लागलं आहे. आता हे पीठ गॅस लो करून शिजवून घेऊया. 10 मिनिटांनंतर गॅस लो करून पीठ शिजवून घ्यायचे आहे. गॅसला अजिबात मोठा करायचा नाही. या पिठाला बुडापासून चमच्याने हलवत रहा. हे पहा, साधारण 15 मिनिटे आता झाली आहेत. पीठ छान घट्ट होऊ लागला आहे. पिठावर एक प्रकारची चकाकी सुद्धा आली आहे. तुम्ही पाहू शकताय पीठ छान पांढरे शुभ्र दिसत आहे, पण हे पीठ अजून पूर्णपणे शिजलेले नाही, त्यामुळे आणखीन थोडा वेळ हे पीठ शिजवून घेत आहे. पीठ व्यवस्थित शिजले तर पापड कुठेच तुटत नाही किंवा त्याला तडेही जात नाहीत. वाळल्यानंतर सहजपणे पापड निघतात, त्यामुळे पीठ छान शिजवून घेणे हे गरजेचे आहे. आता यानंतर यात मी 2 मोठे चमचे चिली फ्लेक्स घालत आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी जिरेसुद्धा वापरत आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातले तरी चालेल. आता हे पीठ आणखीन 5 मिनिटे शिजवून घेऊया. हे पीठ शिजले आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यात यातील थोडेसे पीठ घाला.
जर हे पीठ घातल्यावर एका जागी जमा राहिले तर समजा हे पीठ शिजले आहे. आता आणखीन थोडा वेळ हे पीठ शिजवून घेऊया. एकूण पीठ हे शिजवण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटे लागली आहेत. तुम्हाला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो. पाण्याचे अगदी योग्य प्रमाण झाल्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित असे शिजले आहे. तर आता गॅस बंद करून हे पीठ थोडंसं थंड करून घेऊया. पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये ते काढून घेऊया. आता या तयार पीठापासून आपण पापड घालून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकताय पीठ आधीपेक्षा बरेचसे घट्ट झाले आहे. आता एका प्लॅस्टिकच्या कागदावर याचे पापड घालून घेऊया. पापड घालताना चमच्याने पापड अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहेत. खूप जास्त पातळ करायचे नाहीतर ते पलटवून घेताना तुटतात. थोडे जाडसर पापड घालायचे आहेत. पापड वाळल्यानंतर पातळ होतो, त्यामुळे थोडा जाडसरच घाला. हे पहा, याप्रमाणे मी सगळे पापड घालून घेते. तर तुम्ही बघितलंच असेल, हे पापड बनवणे खूपच सोपे आहे. अगदी कोणीही बनवू शकेल असे आहेत. अगदी नवीन बनवणारही सहज न चुकता योग्य पद्धतीने हे पापड बनवू शकतील. पाण्याचे योग्य प्रमाण घेतले तर हे पापड कुठेही न चुकता बनवता येतात. हे पहा, असे मी पळीने पापड घालून घेतले आहेत. आता हे पापड मी 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे. तर हे पहा, 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतल्यानंतर असे छान पापड तयार झाले आहेत. तुम्ही पाहू शकताय काचेपेक्षाही पारदर्शक असे पापड तयार झाले आहेत. आता यानंतर हे पापड तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे आहेत व त्यामध्ये हे पापड तळून घेऊया. गॅस मीडियम ठेवून पापड तळायचे. हे पहा, पापड छान दुप्पट तिप्पट फुलत आहेत. मस्त असे पापड तळले जात आहेत. पापड छान पांढरशुभ्र झाले आहेत. खूपच साध्या सोप्या पद्धतीने असे पापड बनवून होतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.